34व्या जीत कुनेदो या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मिळाली, यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। 34वी जीत कुनेदो राष्ट्रीय स्पर्धा उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये महाराष्ट्रातील 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवले। प्रमुख अतिथी म्हणून मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री डॉ मोहन यादव, ऑल इंडिया जीत कुनेदो फाउंडेशनचे सचिव गुप्ता, मार्गदर्शक सुमित गौहर, आयोजक राजेंद्र राठोड, महाराष्ट्र राज्याचे सचिव युवराज गायकवाड, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर बालाजी कांबळे, किशोर चंदन शिवे, भास्कर देडे, सोलापूरचे सचिव अभिजीत गायकवाड, लेडीज कोच सत्यभामा गायकवाड, सम्राट गायकवाड, अनुराग देढे, बासित पटेल, ओंकार कटारे, विश्वजीत गायकवाड, नागेश कांबळे आदि उपस्थित होते। महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष कुमार इंगळे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। या राष्ट्रीय स्पर्धेत सुमारे 18 राज्यांमधील 450 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता।